आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. चंदूर प्राथमिक कृषीपत्तीन सहकारी संघाच्या अध्यक्षपदी मनोज खिचडे तर उपाध्यक्षपदी बाबूराव मगदूम. चंदूर प्राथमिक कृषीपत्तीन संघाची निवडणूक अत्यंत चुरशीने पार पडली. निवडणुकीमध्ये सत्ताधारी विरोधकांनी एकमेकावर शाब्दिक हल्ले चढवले होते. अत्यंत चुरशीने पार पडलेल्या निवडणुकीत सत्ता मिळवलेल्या शेतकरी सहकारी पॅनेलचे उमेदवार मनोज खिचडे बोलताना म्हणाले की संघाच्या निवडणुकीत विरोधकांनी कितीही बोब मारली तरी सुज्ञ मतदारांनी निष्कलंक असलेल्या आमच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करून विरोधकांना चांगलीच अद्दल घडवली, असे ते म्हणाले. यावेळी संघाचे सर्व नूतन संचालक व प्रमुख नेते मंडळी उपस्थित होते. या निवडणुकीचे निवडणूक अधिकारी म्हणून कर्नाटक राज्य सरकार खात्याचे अधिकारी सुधीर यांनी काम पाहिलं. महानकारी न्यूज साठी चंदूरहून राजू कोळी. जाहिरात छापले सगळे केले तर सुद्धा आमचं पूर्ण पॅनल घेऊन 200 से 225 ना आमचं पूर्ण पॅनल निवडून आले आणि मग पूर्णपणे सभासदांचं मी अभिनंदन करतो आमच्या पूर्ण पॅनलच्या वतीनं. आणि त्यांनी कितीही बदनाम केले तर पण त्यांचं उत्तर त्यांना मिळालंय, म्हणजे गावाचा आमच्यावर विश्वास आहे म्हणून त्यांनी पूर्ण आमच्यावर आमाशनी निवडून दिलेत.